मम्मी बोला काय चाललंय? काय नाही बसले आपले आले रा तुमचं कोण मग कुणा पाय म्हणजे पाय चुप का मग रे मला नाही पाय नग तुझी सेवा चालली आज काय धोरण आहे असंच म्हणलं आईची सेवा म्हणजे देवाची सेवा केल्यासारखं नाही कस काय सेवा आज लई लई प्रेम होत चाललंय आज कस काय म्हणून झाला का बाजार झाला ना बाजार झाला ना नाही म्हणलं लोक आईची सेवा करतेत मग आपण बी थोडी आईची सेवा करायला पाहिजे का नाही मला माहिती तू कशासाठी आला असते कशासाठी ह्यालाच म्हणजेत ना धोबी का गुत्ता घर का घाट का तुला तिकडं काय मिळाला म्हणून इकडं आलास माझ्याकडं आज एकाच असं तुला वाटतं मटण आणाव हिनं पण मी नसते मटण पिठण आणि कसलं अरे मी काय मटणाचा भुकेलेला आहे का मी प्रेमाचा भुकेलेला आहे लय प्रेमाचा भुकेलेला आज कस काय प्रेमाची सही झाली बाबा तुला माहिती मला मटणाचं काय घेणं देणं नाही मटणासाठी चालास तू नाही 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 बस कर मागाली आता विठ्ठल देवाला कसं ताक आवडतं जनाबाईचं नाही आवडत ना शिवळ ताक नाही आवडत जनाबाईचं शिवळ ताक तसं आईचं सगळं आवडतं मग मला आईची माया पाहिजे मला बघा काय नाही काही नाही फक्त मटण आणखी नुकसान नाही 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 त्याच्यासाठी चालास हळू 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 पाय काढे दिवस मावळता तिकडून भगल किस ते तुला आल तिकडे एखादं असाल म्हणून म्हणलं असं चल आता इकडे जावं आपलं म्हणा माहिती पाय चोपाय निघालाय पाय चुकीतोय अगं मग तुझे पाय चोपले असते ना कशासाठी चोपतो पाय सांग बरं मला तू हा बरं तूच काय म्हणते आईची सेवा करावा लोक काय म्हणते महाराज लोक काय सांगतात की आईची सेवा करायला पाहिजे माणसाने करायला पाहिजे म्हणून मी तुझी सेवा करण्यासाठी आलो तुला वाटतं मी मटणासाठी आलो मटणासाठी आला दिवस मावाळ्याच्या बाद पाय चोपायचे असते पण संध्याकाळी नाही सकाळी नाही काय करती म्हण नाही आणि आता म्हणतो तुझे पाय चोपतो मटणासाठी नाही कशासाठी आला सर चाटळ गाड्या इथं उठकी चाला बरं हा लय झालंय तुझं आता उग एकादस आहे ना आज एकादस आहे एकादस हो मला एकादस असं आहे का तिकडं नाही काय मिळालं आज काय खायला एकादस आज त्याच्यामुळे मला आज असं बी खायचं नव्हतं थांबी मी फोन आला हॅलो आय डोंट हॅव मनी यार ओ माय मॉम इज हिअर आय विल ट्राय ओके ओके मम्मी हा बोल अरे ते माझा मित्र नाही का त्याचा आता फोन आलता तो म्हणला लवकरात लवकर ये त्याची ती काहीतरी त्याला गरज पडली काहीतरी पैशाची मग मी म्हणलं मम्मी कोण घेतो मी नाही म्हणलं माय मॉम इज हिअर आय अंडरस्टँड इंग्लिश उठ तू त्याला उठ बरं